शिवसेनेचा उपमुख्यमंत्री सुद्धा भाजप ठरवणार या वळणावर युतीचे राजकारण आल्याची चर्चा आहे. गेल्या 5 वर्षात मुख्यमंत्र्यांबरोबर उत्तम सूर जुळलेल्या एकनाथ शिंदे यांच्याच गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडेल अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष असे कधीच ठरले नसल्याची रोखठोक भूमिका भाजपने घेतली आहे. तसेच शिवसेनेने जर उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केली तर चर्चा करता येईल असा सूर भाजपने लावलाय. एकूणच भारतीय जनता पक्षाची आक्रमक भूमिका लक्षात घेता त्यांच्याबरोबर जुळवून घेण्याशिवाय शिवसेनेला पर्याय नसल्याचे बोलले जाते. गेले 2 दिवस विविध माध्यमांवर अत्यंत आक्रमकपणे याची चर्चा सुरू होती. मुंबई ठाणे महापालिका देखील राखायच्या आहेत आणि सत्तेत देखील सन्मानाचा वाटा हवा आहे अशी शिवसेनेची भूमिका आहे. आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करण्यापेक्षा याला शिवसेनेचे जास्त प्राधान्य असेल. त्यामुळे झालेला तणाव लक्षात घेता दोन्ही पक्षात समन्वय राखू शकेल असा उपमुख्यमंत्री करण्याचा भाजपचाही प्रयत्न राहील. त्यामुळे गेली 5 वर्ष समृद्धी महामार्ग असो की शिवसेनेचा 2014 साली झालेला युतीमधील पुनर्प्रवेश, यामध्ये मोलाची भूमिका बजावणारे एकनाथ शिंदे यांच्याच नावाची सर्वाधिक चर्चा आता सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मागे नेहमीच शिवसेना आमदारांनी आपली ताकद उभी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदे यांनी याची चुणूक दाखवून देखील दिली आहे. त्यामुळे पुढील काही तासात युतीमधील तणाव निवळून आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांची नावे मागे पडून एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री पदावर वर्णी लागते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.